रयतचा ग्रामीण भागात विस्तार वाढविणार आप्पासू नाईक संस्थेची 12वी वार्षिक सभा खेळीमेळी. ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेत प्रामाणिक राहून प्रगतीची वाटचाल सुरू ठेवलेल्या मलिकवाडच्या रयत क्रेडिट सोसायटीच्या लवकरच ग्रामीण भागात शाखा विस्तार वाढवणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन आप्पासू नाईक यांनी दिली. ते मलिकवाड येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित 12व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक पुंडलिक खोत हे होते. नाईक पुढे बोलताना म्हणाले, संस्थेने मुख्य शाखेसह वडगोल आणि केरूर येथे प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या या संस्थेने शेतकरी वर्गाच्या प्रगतीबरोबरच महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळकटी दिली आहे. यामुळे संस्थेत ठेवीचे प्रमाण वाढत असून याद्वारे ग्राहकांचा संस्थेवर असणारा विश्वास सिद्ध झाला आहे. ಸೊಸೈಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಕೂಡ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತಾ ಈಗಾಗಲೇ ಎರಡೂ ಸಂಸ್ಥೆಯ ಒಂದು ಅಂದಾಜು ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಲಾಭ ನಷ್ಟಗಳನ್ನ ಓದಿದೆ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದರೆ ಬಹುತೇಕ ರೈತ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿ ಒಳಗೆ ಒಂದು ವರ್ಷದೊಳಗನ್ನ 1 ಕೋಟಿಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಎಫ್ಡಿ ಬರಬೇಕು, ಅದಕ್ಕಿಂತ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು 1 ಕೋಟಿಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಸಾಲ ಹೋಗೋದು ಇದು ಬಹಳ ಒಂದು ಅತ್ಯಮೂಲ್ಯವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಸಾಧನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಸದಸ್ಯರು ಒಂದು ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಮೂಲತಃ ಕಾರಣೀಭೂತ ಅಲ್ಲಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಸೇವೆ ಇರ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಟೈಮ್ ಟೈಮ್ ಹಣವನ್ನ ಸಾಲಗಾರರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸುವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಟೈಮ್ ಟೈಮ್ ಸರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಅಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರೋದು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಗ್ರಾಹಕರನ್ನ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯ ನಿಕಟ ಸಂಬಂಧವನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರೆ ಬಹುತೇಕ ನಾವೆಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಅಂದ್ರೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಿರ್ಬೋದು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಕ್ಕಿಂತ ಕೂಡ. ಪ್ರಾರಂಭಿ ಮಹೇತ್ ಸಭಾಸದನ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣ ಕರುನ್ ಸಭೆಲಾ ಸುರುವಾತ್ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲಿ. ಯಾವೇಳಿ ಬೋಲ್ತಾನಾ ವಡಗೋಲ್ ಶಾಖೆಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ನೀಲಕಂಠ ನಿಡಗುಂದೆ ಯಾನೀ ಸಂಸ್ಥೆಚ್ಯಾ ಪ್ರಗತಿಚಾ ಆಢಾವಾ ಘೇತ್ ग्रामीण भागात रयतमुळे लाभ होत असल्याचे सांगितले. अहवाल वाचन करताना संस्थेचे जनरल मॅनेजर प्रशांत मठपती म्हणाले, संस्थेत 5,79,00,000 ठेवी असून 3,91,00,000 रुपयाचे कर्ज वितरण केले आहे तर 2,20,00,000 रुपयाची गुंतवणूक केली आहे. अहवाल साली 9,64,000 निव्वळ नफा झाला असून सभासदांना सर्वाधिक 25% इतका लाभांश वितरण करण्यात येणार आहे. सभेला संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसो कुडचे, आनंदा पाटील, सुभाष खोत, भीमा वडगावे, शंकर मंगावे, कुमार जाधव, विश्वनाथ पाटील, सावकार कुडचे, संजय कट्टीकर, रमेश मठपती, बाळू पाटील, चंद्रकांत शिंदे, के टी शिंदे, देवाप्पा संकपाळ यांच्यासह नागरिक सभासद कर्मचारी उपस्थित होते. ICB न्यूजसाठी मलिकवाडहून संजू केरुरे. आरसीसी कर्ज 15,50,560 रुपये, मेंबर कर्ज 70,08,200 रुपये, 3,91,20,880 रुपये, दस्तक 7,59,350 रुपये, 7,59,300 रुपये, फर्निचर 3,04,193 रुपये, 3,04,193 रुपये, अदर असेट बिल्डिंग डिपॉझिट ग्रँचर 2,00,000 रुपये, प्लॉट ॲडव्हान्स 12,00,000 रुपये, 14,00,000 रुपये, ब्रँच ॲडजस्टमेंट युरोबर लाभांश 25%, 1,19,137 रुपये, डिव्हिडंड टेक्युलेशन फंड 10%, 17,437 रुपये, राहिला नफा राखीव निधीत वर्ग केला जाईल 1,08,746 रुपये, 9,64,887 रुपये, संचालक मंडळाने सादर केलेला 2023 सालाचे कार्यमंत्र भगवान सुभाग यांच्या तरी आपण सर्वांनी कायमच्या वर नोंदवले.